शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी युट्यूब चॅनलला करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका कापूस उत्पादनात यंदाही घट झाली गेल्या वर्षीप्रमाणे मोठ्या तेजीच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी यंदाही कापूस माग ठेवला होता पण फेब्रुवारीपासून बाजारावर आवकेचा दबाव असल्यानं दर हंगामातील निचांकित पातळीवर पोहोचलेत बाजारातील आवक मर्यादित झाल्यानंतरही कापूस दरात वाढ होईल असा अंदाज आहे खुद्द कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी याबाबत सांगितलंय मग गणात्रा नेमकं याबाबत काय म्हणाले कापूस दर दबावतच का दिसतात दरात खरंच वाढ होणार आहे का याची माहिती तुम्हाला एवढ्यातून मिळेल नमस्कार मी अनिल जाधव अॅग्रोनमध्ये आपलं स्वागत देशातील कापूस बाजार मागील अडीच महिन्यांपासून दबावत असण्याचं मुख्य कारण म्हणजे अवकेचा दबाव आहे शेतकरी म्हणतात की आम्ही यंदा कापूस जास्त दिवस मागं ठेवला त्यामुळे चांगला भाव मिळाला हवा होता तुम्हीही शेतकऱ्यांना साडेआठ हजार रुपयांपेक्षा कमी भावात कापूस विकू नका असं सांगत होते शेतकऱ्यांचं म्हणणं शंभर टक्के खरं आहे कारण हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी तीन महिन्यांपर्यंत कापसाची विक्री कमी केली होती देशातील दे उत्पादन तर कमी होतच फक्त उद्योगांनी आता ते मान्य केलंय त्यामुळे बाजारभाव हे टिकून होते पण शेतकरी जास्त दिवस कापूस साठवून ठेवू शकत नाहीत सोयाबीन किंवा तुरीप्रमाणे कापूस साठवणं तेवढं सोपं नाही अनेक अडचणी येतात त्यामुळे शेतकऱ्यांनी फेब्रुवारीपासून कापूस विक्री सुरू केली बाजारातील आवक वाढल्यानं दरही कमी झाले अनेक जाणकारांच्या मते यंदाच्या हंगामात कापसाचे भाव कमी होण्यासाठी इतर घटक जास्त कारणीभूत नाहीत शेतकरी जास्त दिवस कापूस ठेवू शकत नाहीत त्यांना कापूस विकावाच लागतो त्यामुळे बाजारात आवक वाढली आणि दर दबावात आले चालू महिन्यात कापूस दरात दोनशे रुपयांपर्यंत वाढ झाल्यानंतर आवक पुन्हा वाढली काही बाजारांमध्ये तर विक्रमी कापूस आवक झाली होती पण आता शेतकऱ्यांकडे कमी कापूस शिल्लक आहे एप्रिलच्या मध्यानंतर कापूस आवक कमी होईल असा अंदाज होता पण आताही कापूस विक्री मोठ्या प्रमाणात होते बरेच शेतकरी सांगतात की आमच्या भागात शेतकऱ्यांकडे कापूस नाही पण अनेक भागातील शेतकरी दरवाढीच्या प्रत्यक्षात अद्यापही आहेत तर काही शेतकरी आता कापूस विकत आहेत लवकरच बाजारातील आवकही कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरातही वाढ होईल असं व्यापारी उद्योग आणि जाणकारही सांगतात कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणत्राय यांनी एका मुलाखतीत देशातील कापसाचे भाव पुढील काळात पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढतील असा अंदाज व्यक्त केलाय जागतिक पातळीवर कापड बाजारात मंदी दिसते पण देशात वापर चांगला आहे त्यामुळे मिल्सकडून कापसाला मागणी वाढली सध्या कापसाची आवक चांगली होते रोयचे भावही प्रत्येक खंडे बासष्ट ते त्रेसष्ट हजार रुपयांच्या दरम्यान आहेत पण मे महिन्यानंतर कापसाची आवक कमी होईल आणि दर वाढत जातील रोईचे भाव जून किंवा जुलैमध्ये सत्तर आसा ते पंच्याहत्तर रुपये खंडीवर पोहोचतील असा अंदाजही गणत्रा यांनी व्यक्त केला आहे भारताचा कापूस वापर जास्त असल्यानं यंदा निर्याती कमी होऊन पंचवीस लाख गाठींवर शिरावेल असंही गणत्रा म्हणाले कापसाची टंचाई भासण्याचाही अंदाज आहे त्यामुळे भारताला कापूस आयातही वाढवावी लागेल निर्यातीचा विचार करता भारतानं मार्चपर्यंत बारा लाख गाठी कापूस निर्यात केला चीन आणि बांगलादेशमध्ये सध्या मंदीची स्थिती दिसते पण भारतीय मिल्सकडे मागणी चांगली आहे या दोन्ही देशांची मागणी भारताकडे येऊ शकते त्यामुळे भारतीय उद्योगांना संधी असेल असंही गणत्रायांनी सांगितलं तसंच देशातील उद्योग पूर्ण क्षमतेनं आणि फायद्यात काम करत आहेत त्यामुळं त्यांनी कापूस खरेदी करून ठेवावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे कापसाचे भाव वाढतील याचे स्पष्ट संकेत गणात्रा यांनी दिले मागील हंगामातही बाजारातील आवक मर्यादित झाल्यानंतरच दरातील तेजी वाढली होती आता तुमच्या मनात प्रश्न आलाच असेल की यंदा हे आम्हाला फसवलं जातं की काय पण चालू हंगामाचाच विचार केला तर बाजाराची स्थिती लक्षात येईल पहिल्या तीन महिन्यांमध्ये कापसाची विक्री कमी झाली होती त्यामुळं कापूस दर सरासरी साडेआठ हजार रुपयांच्या दरम्यान होते पण जशी कापूस विक्री वाढत गेली म्हणजेच बाजारातील आवक वाढली तसे दर दबावात आले देशातील उत्पादन घटलं पण कमी दिवसांमध्ये जास्त कापूस बाजारात आला त्याचा दबाव बाजारावर जाणवला कारण किती उत्पादन झालं आहे जेवढं महत्त्वाचं तेवढंच महत्वाचं आहे की हे उत्पादन किती दिवसांमध्ये बाजारात आलं बाजारातील आवक मर्यादित झाल्यानंतर दर वाढतील हे आता सर्वांनाच मान्य आहे पण तोपर्यंत किती शेतकरी थांबतात हा था, कळीचा मुद्दा आहे कारण अनेक शेतकरी इच्छा असूनही थांबू शकत नाहीत कापूस साठवणुकीतील अडचणी तोंडावर आलेली खरिपाची लागवड यामुळे शेतकरी कापूस विकत आहेत सध्या कापसाला सात हजार आठशे ते आठ हजार चारशे रुपये दर मिळतोय पुढील काळात कापूस आवक कमी होऊन रोईचे भाव पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढतील असा अंदाज गणात्रा यांनी व्यक्त केला आहे कापसाच्या भावातही किमान दहा ते पंधरा टक्के वाढ होऊ शकते त्यामुळे शक्य असल्यास आणखी काळ वाढ पाहण्यास हरकत नाही मात्र कापूस विक्री करताना बाजाराची प्रत्यक्ष शहानिशा करावी आयक्यू किंवा माध्यमांमध्ये फिरत असलेल्या माहितीवरून निर्णय घेऊ नये बाजाराकडे सतत लक्ष ठेवावं आणि दराचा आढावा घ्यावा असं आवाहन केलं हे माहिती आपल्याला कशी वाटली तसंच कापूस बाजाराविषयी आपले प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजेंस, संशोधन तंत्रज्ञान हवामान, नवे प्रयोग शेती सला क्लिक वर उपलब्ध agro1.com ला डॉट कॉम अवश्य भेट दिया